मायकल लोबोंचे लोकायुक्तांचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. अलीस्तणे मंत्री मायकल लोबो हांचे एक प्रकरण त्यांच्या मुखार आल्यानंतर मंत्री मायकल लोबो हो मंत्रीपद चलोवपाक अनफीट असा अशें ताणें आपले एक ऑर्डरींग म्हटलेले आसा. दोन डेप्युटी सीएमाचेर ऑलरेडी ताणें करप्शनाचे इन्वेस्टिगेशन मागलेले आसा. ज्या तरेन देशांक अमित शाह आनी नरेंद्र मोदी सत्तर येत साकून ताणीन देशाच्यो ज्यो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आशिल्ल्यो कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशन आशिल्ल्यो ज्यो स्टॅच्युरीज बॉडीज आशिल्ल्यो डेमोक्रेटीक इन्स्टिट्युशन आशिल्लीं त्यो दबाव जावं आमीश दाखोवन त्यो इन्स्टिट्युशनां जवळ जवळ काबार केल्ल्यांक जमा आसा. तांकां रिटायरमेंट नंतर कोणाक गव्हर्नरशीप कोणाक राज्यसभाची सीट नाजाल्यार कोणाक वेगळ्यो बॉडीज तयार करून तांचे चॅरमॅनशीप अशें उच्च पदाचेर बसोवपाचें आमीश तांणी ह्या पदांचेर आशिल्ल्या लोकांक दिवन ते निष्पक्ष उरले ना आनी हीं इन्स्टिट्युशनां जवळ जवळ काबार करपाचो तांणी प्रयत्न केल्लो आसा. आनी तितूंत भितर त्या ज्युडिशियरीचेर कोर्टांचेर आयज लोक दुबाव व्यक्त करतात. सीएजीक कशें यूज केलें सीबीआयक यूज केलें एनफोर्समेंट डायरेक्टर एनसीबी डिफेन्स अश्यो वेगळेवेगळे तरेची जी इन्स्टिट्युशन आशिल्ली जी देशाच्या डेमोक्रेसीक गरजेची आशिल्ली ती इन्स्टिट्युशनां हे सत्तेर येवन साकून काबार करीत आसा. त्याच धर्तेचेर गोंयचे मुख्यमंत्री आनी मिनिस्टर मायकल लोबो हाणेंनूय ही ज्यो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आसा जो आमचो लोकायुक्त जस्टीस प्रफुल्ल कुमार मिश्रा हाजेर जे मायकल लोबोन स्टेटमेंट केलें ते होच एजेंडा तांचो नॅशनल एजेंडा जो आसा तोच मुखार व्हरपाचो केल्लो प्रयत्न. कारण त्या स्टेटमेंटान ताणें जस्टीस मिश्राक इन्सल्ट केलो. एकूच हेतू एक तर ते तांच्या आमिशाक बळी पडपाचे ना जाल्यार तांच्या इन्सल्टाक आनी ह्युमिलेशनाक. आनी झिरो टॉलरन्स टू करप्शन म्हणटाले ते आयज 100% करप्शन भ्रश्टाचार हेणीन केल्लो आसा. लोकायुक्ताची जी 21 रिपोर्ट्स जे दिल्ले आसात तितूंत जे कितलेशे भ्रश्टाचार उगडे गेल्ले आसात त्या 21 रिपोर्टाचेर आमी हायकोर्टा कडेन अपील करतले की सुमोटो ही केस घेवन हे सगळे इम्प्लिमेंट करपाक तेणी गव्हर्मेंटाक डायरेक्शन दिवचे. आनी 2022 जेन्ना आमचो सरकार येतलो त्या टायमार हे प्रत्येक प्रकरणाचेर आमी इन्क्वायरी करतले इन्वेस्टिगेट करतले आनी जे दोशी आसात त्यांकां आमी ख्यास्त दिले बगर रावचे ना. आमदार सुदीन ढवळीकर यांनी ही लोबो यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. ह्या दिसांत लोकायुक्तान भरपूर ऑर्डरी दिल्या आनी तातूंतच एक ऑर्डर जी कळंगूट भागांत जे रस्ते केल्या ताचेर दिल्या आनी ताणें डायरेक्टली ही हॅज ब्लेम टू द मिनिस्टर एंड एमएलए ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंसी. हावेवर एज पर द लॉ ताणें एमएलएन जी पत्रकार परिशद घेतल्या त्या पत्रकार परिशदेंत डायरेक्टली ही हॅज ब्लेम लोकायुक्त. लोकायुक्त हो पोस्ट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट एंड अपॉयंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. वेन इट ही हॅज बीन अपॉयंटेड बाय द चीफ मिनिस्टर नो मिनिस्टर फ्रॉम द ट्रेजरी ब्रँच ऑर एमएलए फ्रॉम ट्रेजरी ब्रँच कॅन टॉक ऑन हिम. दिस इज द फर्स्ट केस. सेकंड थिंग इफ एनिथिंग इज रॉंग ऑन द पार्ट ऑफ द लोकायुक्त ऑर एनी जजमेंट गिवन बाय हिम इज नॉट इज इन फीट ऑफ लॉ इट इज व्हेरी वेल इट इज चॅलेंजेबल इट कॅन बी चॅलेंज इन अप टू सुप्रीम कोर्ट. आणि हे करचे किंवा परत रिफर करपा खातीर ताका हे करचे कारण प्रत्येक जो इश्यू आसता त्या इश्यूंत जेन्ना कोणाची नांवां लोकायुक्त मुखार येता तेन्ना ताका फेर चान्स दिलो गेलो वता
I don't know whether in this case, when there is a MLA's name, when he was a chairman of the North Goa PDA, ताजे ताका नोटीस धाडल्या ताजे रिप्रेजेंटेशन थंय जालां की ना हें म्हाका खबर ना. मुख्यमंत्र्यान हें मुखार वचपाचो एक कॅबिनेट मिनिस्टर लोकायुक्ताचेर उलोवप हें बरोबर न्हय अशें म्हाका दिसता. कारण इट इज अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आनी कॉन्स्टिट्युशनल पोस्टार मिनिस्टर जो आसता तोय कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आसता. हे खातीर एकामेकाचेर उलोवप हें बरें न्हय. हाजेर बेस्ट आन्सर इज द ओन्ली कॅन से बाय चीफ मिनिस्टर.